सध्या एक लाचखोर नवऱ्याची बायको जिला प्रसिद्धी हवी असते आणि प्रसिद्धीसाठी ते मागच्या दोन दिवसापासून आदरणीय संसदरत्न खासदार सुप्रियाताई सुळे यांच्यावर टीका करते आणि तिला बोललं की तिला महिला आणि बाई पण आठवतं. खरं तर तिचं तोंड उघडलं आणि तिची भाषा ऐकली तर कोणत्या महिलेला हिची भाषा ही योग्य वाटते हे महाराष्ट्रातल्या प्रत्येक महिलेला माहिती आहे की हिची भाषा ही महिलापणाला आणि बाईपणाला शोभणारी आहे का. हिचं तोंड उघडलं की गटार गंगा हिच्या तोंडातून बाहेर निघते. ती बाई संसदरत्न सुप्रियाताई सुळे यांच्यावर खालच्या पातळीला जाऊन बोलते. ताई महिला नाहीत का, त्यांच्याबद्दल टीका करताना सुसंस्कृत शब्दात टीका केली पाहिजे. भारतीय जनता पार्टीमध्ये इतर देखील महिला नेते आहेत, उमाताई खापरे असतील, राहटकरताई असतील, यांच्याबद्दल आम्हाला आदर आहे कारण ती त्यांची भाषा त्यांच्या योग्य त्या ठिकाणी भाषेमध्ये ते त्या ठिकाणी त्यांची भूमिका मांडत असतात कारण त्या सुसंस्कृत आहेत. पण ही लाचखोर नवऱ्याची सुपारीबाज बायको, हिला सुसंस्कृतपणाचा अर्थ कळत नाही म्हणून हिला तिच्याच भाषेत उत्तर द्यावं लागतं. आज तू सांगतेस सुप्रियाताईच्या वांग्याचा हिशोब. अरे सुप्रियाताईचा जर वांग्याचा हिशोब एवढाच जर तुला माहिती होता तर 2001 ते 2019 तू काय सुप्रियाताईच्या शेतात वांगे तोडायला होती का, त्यावेळेला तुला हे आठवलं नाही का. 2001 ते 2019 सुप्रियाताईच्या मागे फिरून तुझ्या चपला झिजल्या आणि आता तू सुप्रियाताईंवर टीका करावी. बरं, करताना शब्द कोणते वापरायचे? एक नंबरची सुपारीबाज. सुप्रियाताईंनी त्यांचा हिशोब हा निवडणूक आयोगाला दिलाय संपत्तीचा, पण तुझ्या नवऱ्यावर ज्या वेळेला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली एसीबीने आणि त्या एसीबीच्या रिपोर्टमध्ये तुझ्या नवऱ्याच्या उत्पन्नापेक्षा 90% अधिक रक्कम आढळली, त्यातले 2 फ्लॅट आहेत, ते 2 फ्लॅट ही बेनामी संपत्ती आहे. हे फ्लॅट तुला कुठून आले? तुझ्या नवऱ्याच्या पगारातून मिळाले का? तू जे सुपाऱ्या घेऊन लोकांना बदनाम करते त्या सुपाऱ्यातनं मिळाले का? कोणत्या बापू कुटीतनं हे तुला दान मिळाले ह्याचा हिशोब तू एकदा महाराष्ट्राच्या जनतेला दे आणि मग सुप्रियाताईचा हिशोब विचारायला त्या ठिकाणी सुरुवात कर. मुळात आपला स्वतःचा नवरा लाचखोर, त्याला वाचवण्यासाठी तिकडे गेलेली लाचखोर नवऱ्याची बायको आज दवाखान्याची औषधं घेतले नाही म्हणून लोक मृत्यूमुखी पडतायत अशी सांगायला लागली. उद्या संजय राठोड तुझा भाऊ आहे आणि तू त्याच्यासोबत रक्षाबंधन केलं हे देखील काही दिवसांनी तू सांगायला सुरुवात करशील कारण सुपारी बाजपणा करणं हे तुझ्या रक्तात आहे आणि चारित्र्याचं तू तर सांगूच नको. चारित्र्यावर तुझ्यासारख्यानी बोलणं हा सगळ्यात मोठा जोक आहे. म्हणून ह्या लाचखोर नवऱ्याच्या बायकोनं आमच्या नेत्यावर, महिला नेत्यावर बोलताना शिस्तीत बोललं पाहिजे तर तिला शिस्तीत उत्तर भेटल. नसता ह्या लाचखोर नवऱ्याच्या बायकोचं सगळं हे आम्हाला माहितीये, ते आम्ही वेळोवेळी समोर आणायला त्या ठिकाणी आणत राहू. नमस्कार. नेहमीप्रमाणे सोशल मीडियाची सुरुवात लाडक्या राज्याच्या मोठ्या ताईंपासून. एव्हाना मोठ्या ताईंच्या हे लक्षात आलं असेल की भारतीय जनता पार्टी आणि आमचे नेते देवेंद्रजी फडणवीस यांच्या विरुद्ध बेताल वक्तव्य कराल ना ताई, तर अशीच ठोक उत्तरं तुम्हाला मिळते. पण काल तर मजा होती की स्वतः साळसूतपणाचा आव आणून कुणा त्या बाळूमिया बलात्काराला तुमच्या स्क्रिप्ट जी तुम्ही लिहिलेली होती ती त्याचं वाचन करायला लावलं. हाच बाळूमिया बलात्कारी तुम्हाला सापडला हे सगळं बोलायला? अहो, ज्याची सुरुवातच बाई वाड्यावर यापासून होते. पक्षातल्या महिला तर महिला, जबाबदारीने सांगतीये नेत्यांच्या बायकांना सुद्धा याच्यापासून धोका आहे, सांभाळा. मी तुम्हाला काही पाठवीन ते तुम्ही ऐका आणि मग तुम्ही विचार करा. आणि त्यामुळे असल्या माणसाला, असल्या फालतू बाळूमिया बलात्काराने कोणाच्या कॅरेक्टरबद्दल बोलावं हे जरा आतीच नाही का? आणि ताई, मला आणखीनही तुम्हाला सांगायचंय, तुम्ही हा तुमचा बाळूमिया बलात्कारी आणि त्या दोघी तिघी त्या आहेत ना ठेवलेल्या, त्या दरवेळेला काय झालं की चित्रा वाघ कशी वाईट आहे, तिचे कसे संबंध आहेत, मग किती लोकांबरोबर आहेत, मग काय आहे आणि काय नाही, हे जे सगळं छान रंगवून रंगवून सांगत असतात की नाही, सगळ्यांना मला सांगायचंय मी काय आहे, माझं कॅरेक्टर काय आहे. हे आदरणीय पवार साहेबांना बोली भाषेत बोलायचं तर तुमच्या बापाला जाऊन विचारा. म्हणजे काय होईल? पुन्हा 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 तेच तुम्हाला बोलावं लागणार नाही, ही माझी विनंती आहे तुम्हाला. आणि शेवटचा सल्लाय की माझ्या टीकेने कितीही घाईगुतीला आलात तरी पण तुमचे डायलॉग डिलिव्हरी करण्यासाठी
अशा बाळू मिया बलात्कारांना आणि या दोघी तिघींना पाठवू नका हो, नाहीतर ते थ्री इडियट मधला नाही का तो चतुर रामलिंगम, तशी परिस्थिती व्हायची. म्हणजे तुम्ही लिहून द्यायचं चमत्कार आणि या बाळू मिया बलात्काराने वाचायचा बलात्कार, तेवढी काळजी घ्या, बाकी चालू द्या तुमचं. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.